आणि त्यांच्यासोबत असणारे चेतन नरोटे हे धनगर समाजाचे नेते आहेत. त्यांनी म्हणू शकतात का उद्या त्यांना आम्ही आमदारकी देऊ शकतो म्हणून? ज्या शिंदे घराण्याच्या उमेदवारीला आणि शिंदे प्रत्येक वेळेस शिंदेच उमेदवार या गोष्टीला जनता वैतागून गेलेली आहे. 70 वर्ष या जनतेने यांचा अत्याचार सहन केलेत ती जनता नक्कीच दाखवेल. आणि सभेची गर्दी होती ती आणलेली होती, ही जनतेतली नव्हती. वातावरण काय म्हणते सध्या? तसं पाहायला गेलं तर सोलापूर लोकसभा हा शहरी ग्रामीण असा मिक्स मतदार आहे. सोलापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या अनुषंगाने इकडे मंगळवेढ्यात समाधानदादा अवताडे असतील, प्रशांत मालक परिचारक असतील, मोहळा राजनजी पाटील असतील, यशवंत त्या विजयरादा डोंगरे, धनंजय माडिक साहेब असतील, त्यांचे व्हाईस चेअरमन सतीशाना जगताप असतील, इकडे सुभाषबापू देशमुख, विजय मालक, सचिनदादा कल्याण शेट्टी, अशा सगळ्यांचे प्रभावशाली नेते ज्यांनी हजारो कोटीने निधी या लोकसभेमध्ये आणला, ज्या लोकांनी विकास कामं केली. शेवटी आपण जनतेपुढे गेलात तर आपल्याला मुद्दे पाहिजे असतील. आपण जनतेला काय दिलं? सुशील कुमार शिंदे साहेब 4 उभा राहिले, 9 उभा राहिले, उज्ज्वलाताई उभा राहिले, आजपर्यंतही त्यांच्या पूर्ण पिढी संपत आली, तर तेच काँग्रेसला उमेदवार आहे. तसं भारतीय जनता पार्टी ही मी एक सर्वसामान्य कुटुंबातील अंकुश आतोडे तालुका अध्यक्ष केलेली पार्टी एक अशी भारतीय जनता पार्टी आहे. आणि शिंदे साहेबांकडे आज लहान मुलगा जरी जिल्ह्यात विचारला सुशील कुमार शिंदे कुठले आहेत तर ते सांगतात की 30 वर्ष झाले शिंदे हे एकच कुटुंब उमेदवार आहे. ही भारतीय जनता पार्टीने त्यांच्यात बदल आहे, विकासाच्या नेतृत्वात बदल आहे. आज जर तुम्ही सगळी समीकरण बघितलं तर मध्यला त्यांनी उद्याला खासदारकी इच्छुक आहेत, त्यांच्या समूहात इतर सर्व समाज आहे. त्यांनी त्यांच्यासोबत असणारे चेतन नरोटे हे धनगर समाजाचे नेते आहेत. त्यांनी म्हणू शकतात का उद्या त्यांना आम्ही आमदारकी देऊ शकतो म्हणून? त्यांनी सर्व समाजाला नादी लावणं आणि स्वतःकडे सत्ता केंद्रित ठेवणं हे त्यांच्या शिंदे कुटुंबियांच्या डोक्यात असतं. हे जनतेचे नेते नाहीत, हे स्वतःचे घराण्याचे नेते आहेत. त्यामुळे भविष्य काळात जनता तीव्रतेने जर उत्तर देईल आणि कुठलीही जनता राजकारण करत असताना नाराजगी ही असतेच, आपल्या कुटुंबातही एखादा विषय हाताळताना सर्व सदस्यांना आपण समान न्याय देऊ शकत नाही. आपल्या कुटुंबातीलही लोकांना थोडीफार आपल्याकडून हलगर्जीपणा होतो. तसंही सोलापूर लोकसभा ही भारतीय जनता पार्टीचं कुटुंब आहे. जी आमच्यावर लोक नाराज आहेत ती भविष्य काळात 5 वर्षात त्यांच्या सर्व आकांक्षा आम्ही 100% पूर्ण करू एवढे या निमित्ताने नक्की सांगतो. 2 दिवसाखाली राहुल गांधींची सभा झाली, काय वाटतंय? आता आपणच पत्रकार आहात, जनतेत तुम्ही कुणालाही विचारलं की राहुल गांधींचे काय मुद्दे सांगा तर राहुल गांधींचे मुद्दे विचारले तर जनतेतनं एक आवाज येतो. मी युवा मोर्चाचा अध्यक्ष आहे, मी युवकांमध्ये फिरतो. मी राहुल गांधी सभा कशी झाली अशी एका मित्राला विचारलं, त्यांनी पप्पू म्हणून मला उत्तर दिलं. तुम्ही ज्यावेळेला नेता म्हणून तुमच्याकडे बघत असताना समाजाचा सुद्धा तुम्ही चांगले नेते आहात असं तुमच्याकडे दृष्टिकोन पाहिजे. आज राहुल गांधींकडे पोरगार बरगाळ म्हणून बघितलं जातं. त्यामुळे राहुल गांधी हे त्यांचे प्रमुख नेते आहेत का नाहीत हे अनेक जनतेला समजेल. सभेला मोठी गर्दी झाली, सभेची गर्दी ज्यांनी जो ग्राउंड घेतलं होतं ते ग्राउंड खूप छोटं आहे आणि जे होम मैदान आहे ते जिथं मोठ्या सभा होतात ते खूप मोठं आहे. ते छोट्या ग्राउंड मध्ये छोटी गर्दी झाली होती त्यामुळे तुम्हाला गर्दी संख्या जास्ती वाटली. त्यातून लोकांना सुविधा, लोकांची जी काही मानसिकता हे ग्रामीण भागातले आजही काँग्रेस बद्दल निगेटिव्ह आहे. 70 वर्ष या जनतेने यांचा अत्याचार सहन केलेत ती जनता नक्कीच दाखवेल. आणि सभेची गर्दी होती ती आणलेली होती, ही जनतेतली नव्हती. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं मोदी साहेबांना विरोध म्हणून प्रणिती शिंदे प्रचार करतायत? बर, परंतु प्रणिती शिंदे एक सोलापूर लोकसभेच्या उमेदवार आहे त्या, पण मी खासदार झाल्यावर ह्या सोलापूर मतदारसंघासाठी काय करीन ही त्यांनी आज ताकद कुठं सांगितलं नाही. फक्त हिंदुत्ववाद, मोदी विरोध, शेतकरी विरोध, लोकांना बोलबुलाय करायचा आणि मत मागायचा ही प्रणिती शिंदेचा अजेंडा फार दिवस काय टिकणार नाही. त्यांना वाटत असेल मी खासदार होईन, पण हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जनता खूप हुशार आहे. आजपर्यंतच्या त्यांच्या शिंदे घराण्याच्या उमेदवारीला आणि शिंदे प्रत्येक वेळेस शिंदेच उमेदवार या गोष्टीला जनता वैतागून गेलेली आहे. मग मला असं म्हणायचं आहे ह्याच्यातनं की शिंदे साहेबांना जर असं वाटत असेल की मी एवढं मोठं नेतृत्व आहे, मी काँग्रेस आहे, मग शिंदे साहेबांनी आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीला स्वतःच्या घरातला उमेदवार दिला, एखाद्या सामान्य घरातला SC समाजाचा मुलगा देऊन त्यांनी त्याच्यावर वरद हस्त ठेवून का त्याला खासदार केलं नाही? हे माझं प्रणिती शिंदेला पहिला सवाल आहे, त्यांनी या प्रश्नाचं पहिलं उत्तर द्यावं. तुम्हाला काय वाटतंय? मला सोलापूर लोकसभेचे उमेदवार रामभाऊ सातपुते हे मोठ्या मताधिक्याने विजय होणार, कारण मोदी साहेबांचं कामच आहे तसं. सर्वसामान्याला घरकुल योजना असतील, सिंचन विहिरी असतील, बऱ्याच काही शासनाच्या मार्फत योजना केंद्र सरकारनं चालू केलेली आहे.
सध्या किसान सन्मान योजना असेल, शेतकऱ्यांना 3-4 महिन्याला 3,000 रुपये 2,000 प्रमाणे 6,000 रुपये आता सध्या जमा झाले, त्याच्यामुळं काय अडचण नाही येणार. याचा परिणाम मतदारामध्ये होईल का? 100% होणार. हो, फक्त मतदार बोलत नाही. करून दाखवतो. काय वाटत तुम्हाला परिणाम होईल मतदारामध्ये? मतदारांचं कसं आहे साहेब, आता मी मूळ मराठा समाजाचा जन्माला आलेला कार्यकर्ता, मागील सरकारमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून माझ्या गावामध्ये मी किमान 7-8 लोकांना, मराठा उद्योजकांना उद्योग उभा करून दिलेत. मोहोळ तालुक्यात 600 लाभार्थी आहेत की ज्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून लाभ मिळालेला आहे. शेवटी जनतेतल्या प्रत्येक घटकाला जर सरकारचा लाभ मिळाला तर जनता सुखी असते. मी मागाही तुम्हाला म्हटलं होतं की प्रत्येक व्यक्तीला आपण कुटुंबातले काही देऊ शकत नाही, या सरकारने सर्व समाजाला लईना थोडं काही दिलेलं आहे. भविष्यातील 5 वर्षात प्रत्येक कुटुंबात हे सरकार अधिक लाभ देईल एवढं मात्र मी नक्की सांगतो. आणि काय वाटतंय स्थानिक मोहोळचं राजकारण कसं वाटतं? स्थानिक मोहोळच्या राजकारणामध्ये आता जे आमदार आहेत यशवंतदादा माने आहेत, जे अजितदादा गटासोबत आहेत, राष्ट्रवादीचे आमदार आहेत, भाजपचे विजयरादा डोंगरे आहेत, खासदार धनंजय महाडिक यांचा भीमा सहकारी साखर कारखाना आहे, त्यांचे व्हाईस चेअरमन सतीशाना जगताप आहेत, क्षीरसागर कुटुंबीय म्हणजे क्षीरसागरातले सुशील क्षीरसागर असतील, सुमित क्षीरसागर असतील, ते शिवसेना आणि भाजप दोघेही पदाधिकारी आहेत, आणि बाकी सगळे पदाधिकारी ग्राउंडचे वरचे यांच्या सगळ्यांची समन्वयाची बैठक झाली आणि मागच्या 15 दिवसापेक्षा आज 15 दिवसात खूप काही मनोमिलन झालं. त्यामुळे नक्कीच आम्ही मोहोळ विधानसभेमधून चांगला रामभाऊना लीड देऊ. अंदाजे काय लीड पडेल? अंदाजे आता आमच्या अपेक्षा आहे की एवढे सगळे नेते आणि एकत्र आहेत, आम्ही सगळे काम करतोय, तर आमचं मत आहे आम्ही 50,000 आणि प्लस मध्ये राहू. मागच्या 2-3 दिवसाखाली संजय क्षीरसागर जी हे आघाडीसोबत गेले, काय वाटतं त्याबद्दल? संजय अण्णा जरी गेले असले तर क्षीरसागर कुटुंबे म्हणून नागनाथ भाऊ क्षीरसागर यांच्याकडे पाहिलं जातं. नागनाथ भाऊ हे त्यांच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. सुशील क्षीरसागर, सोमेश क्षीरसागर आणि सगळे कुटुंबीय आज भाजप सोबत आहेत आणि त्यांच्याशी जोडलेला कार्यकर्ता हा भाजपचा आहे. कोणत्याही कार्यकर्त्याला मदत केली, कोणत्याही कार्यकर्त्याला घडवलं तर तो कार्यकर्ता नेत्यासोबत राहतो. त्यांच्यासोबत असणं सगळा कार्यकर्ता हा भाजपमध्ये घडलेला, त्यामुळे नक्कीच त्यांच्यासोबतचे असणं सर्व कार्यकर्ते भाजपचं काम करतील. आणि अण्णा आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा आमच्याबद्दल त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, कारण त्यांची आम्ही काही माप किंवा चुकीच्या काही गोष्टी आमच्या मनात. पण काय वाटतं कार्यकर्ते म्हणून तुम्हाला काय वाटतं, योग्य वाटतं अयोग्य वाटतं? त्यांची त्यांनी विधानसभा लढवली. कार्यकर्ता म्हणून काय वाटत तुम्हाला? 100% अण्णा आज जरी गेले असले तर ते तिथे रमणार नाहीत. राष्ट्रवादीचे त्यांनीच म्हणत होते गेली 20 वर्षे की शरद पवारांनी महाराष्ट्र बुडवलेला आहे, महाराष्ट्रावर अन्याय केलेला आहे, तो अन्याय त्यांना सहन होणार नाही, ते 100% परत येतील एवढ्या आम्हाला 100% खात्री आहे.